रवींद्र सोनटक्के प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांचा पंचायत समिती लोहा व शिक्षण विभागाच्या वतीने कृतज्ञता गौरव सोहळा व निरोप समारंभ विकी गार्डन लोहा येथे संपन्न झाला. रवींद्र सोनटक्के पंचायत समिती लोहा येथे गट शिक्षणाधिकारी पदावर 3 वर्ष कार्यरत होते. प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शरद मंडलिक, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी नांदेड व्यंकटेश मुंडे, तहसीलदार लोहा जयश्री आठवले, प्राचार्य डाएट नांदेड दिलीप बनसोडे, उपशिक्षणाधिकारी नांदेड शैलेश वावळे, गटविकास अधिकारी लोहा अशोक मोकळे, राम बोरगावकर नायब तहसीलदार लोहा, प्रणव चेतलावार प्रकल्प अधिकारी लोहा, चंद्रकांत धुमाळे अधिव्याख्याता तथा लोहा संपर्क अधिकारी नांदेड, सतीश व्यवहारे गट शिक्षणाधिकारी लोहा, एम जी मोरे सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी, विजय दवणे, एम आर राठोड माजी गट शिक्षणाधिकारी, सुधीर गुट्टे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघटनेचे नेते विठ्ठल चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, सर्जेराव टेकाळे, मंगल सोनकांबळे, मूर्तूज शेख, रावण वाघमारे, शिंदे डी आर, मुख्याध्यापक मंगनाळे यांनी परिश्रम घेतले.